नमस्कार, मी पंकजा सुनील मोरे, मुख्याध्यापिका, जिल्हा प्रशिक्षण मुखर, तालुका बारोडा, जिल्हा जिल्हा. आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरी ज्या गणित विषयाची खास अंकाची बेरीज आज आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण सरावासाठी काही उदाहरणं बघणार आहोत. आता उदाहरणांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 10 गठ्ठे बनवायचे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं की आईस्क्रीमच्या काड्या तुमच्याजवळ आहेत, आकपेटीच्या काड्या आहेत. आकपेटी आपल्या घरामध्ये इझी असते, आपल्या मम्मीला सांगायचं आणि मम्मीकडनं ती आकपेटी घेऊन यायची. आणि आपण पहिली आपण तिसरीच्याच विद्यार्थी आहेत म्हटल्यावर ती आकपेटीच्या काड्या किंवा आपण कुल्फ्या खातो, आईस्क्रीम खातो, आपल्याकडे छोटे छोटे चमचे असतात. घरात जी वस्तू असेल ती आणा, परिसरात जी वस्तू असेल ती आणा. परंतु तुम्हाला मी सांगितलं होतं की 10 गठ्ठे आपण बनवले पाहिजे. आपल्याकडे जे 10 गठ्ठे आहेत त्या गठ्ठ्यांचा वापर करून आता आपण एक संख्या बघणार आहोत आणि त्या संख्येनंतर आपण हा पुढे बेरीज बघणार आहोत. तर आपल्याकडे ही संख्या आहे 26. 26 हा 6 आहे एककाच्या घरात, बरोबर. आपल्याला अवस्थाने किंमत माहिती आहे आणि घर पण माहिती आहे. हा 2 आहे दशकाच्या घरात, बरोबर. आता हे जे 6 आहे हे सुटते, जे सुटते सुटते असतात त्यांना आपण काय म्हणतो, एकक असं म्हणतो. आणि दशक म्हणजे आपण परत एकदा आपल्याकडे आईस्क्रीमच्या काड्या आहेत, आईस्क्रीमच्या काड्यांचे किंवा आकपेटीच्या काड्यांचे जे 2 गठ्ठे आहेत आपल्याकडे 10-10 त्यांचा आपल्याला आता हातामध्ये एक गठ्ठा बनवून द्यायचा. हे आहे 10 आणि नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे आहे 10 आणि 10 किती झाले? 10 आणि 10 झाले, 10 आणि 10 झाले दशक. हे 10 आणि हे 10 आणि नंतर आपल्याकडे किती होते? हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे किती होते? 6. टोटल किती झाले? 26. ही झाली आपली बेरीज. ही बेरीज आपण कशी केली? आपण हातच्याची बेरीज शिकतो आहोत, पण हातचा दिला का आपण? हातचा घेतलाही नाही, दिलाही नाही. हातचा कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पण नाही. आत्तापर्यंत मी तुम्हाला फक्त दशक शिकवत आहे आणि दशकाचा सराव जोपर्यंत तुमचा पक्का होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक हातचा समजणार नाही. आणि हातचा समजून घेण्यासाठी तुम्ही पहिले संख्या घ्या, संख्येनंतर त्या संख्येमध्ये एकक कशाला म्हणतात त्याच्यातले एकक वेगळा करा, सुट्टे सुट्टे करा, जे सुट्टे असतात त्यांना आपण एकक असं म्हणतो. आणि नंतर दशक घ्या. दशक घेतल्यानंतर या ठिकाणी बघा आपण 10 आणि 10 वेगळे गेले. काय मी तुम्हाला हातचा शिकवला का? अजूनपर्यंत मी तुम्हाला हातचा शिकवला नाही. आता हे 10 वेगळ्या केल्यानंतर इथे या ठिकाणी आहे 10 आणि खाली या ठिकाणी आहे 6. आता मी तुम्हाला हातचा शिकवणार आहे. हातचा कशाला म्हणतात ते मी लिहिणार. आता बघा, हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर. एककाच्या घरात या ठिकाणी तुम्हाला दिसतोय 0, इथे आहे 0 आणि इथे आहे 6. आता आपण ही बेरीज करतो आहोत. या ठिकाणी आपल्याला 6 जसंच्या तसं मिळाला आहे, कारण आपला नियम आहे की कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवल्या असता आपल्याला बेरीज तीच संख्या मिळते. हा आपला महत्त्वाचा नियम आहे गणिताचा. बेरीज असो, गुणाकार असो, वजाबाकी असो, भागाकार असो, आपण कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला असता उत्तर तीच किंवा बेरीज ही तीच संख्या येते. हा आपला महत्त्वाचा नियम आहे. तर या ठिकाणी आपण लिहिलं आहे 6, कारण एककाच्या ठिकाणी आपण लिहितो आहोत 6. पण आता बघा, इथे हा 1 आहे आणि इथे हा 1 आहे. हा 1 आणि 1 मिळून 2 होतात हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे आईस्क्रीमच्या काड्या आहेत, आपण फक्त 2 काड्या घेऊ. हे बघा या ठिकाणी या 2 काड्या आहेत, 1 आणि 1 किती होतात? 2. हे आपल्याला आरामात येतं. इथे आपण 2 लिहून जातो. पण हा जो 2 आहे हा 2 कोणत्या घरात आहे? या 2 काड्यांचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला मी सांगितलं आहे तुमच्याकडे ज्या 10-10 काड्या आहेत आईस्क्रीमच्या त्यांचे गठ्ठे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. 10-10 काड्यांचा एक गठ्ठा आणि या 10 काड्यांचा एक गठ्ठा, हे जे 2 गठ्ठे तुमच्याकडे आहेत या 2 अर्थ आहे दशक. या 2 अर्थ काय आहे? दशक. आणि हातचा म्हणजे काय? आता आपण इथे करणार आहोत एक वेगळी बेरीज. आता तुम्हाला इथपर्यंत समजला हा दशक. आता पुढे जे उदाहरण मी घेणार आहे त्याच्यात मी तुम्हाला हातचा शिकवणार आहे. धन्यवाद.